श्री स्वामी समर्थ फ्रेंड, आज की नहीं मी तुम्हाला एक मस्तपैकी मोटिवेशन स्टोरी श्रीकृष्णाची सांगणार आहेत। वृंदावनाच्या मुंग्या। वृंदावनाची एक गोष्ट खरीखुरी घडलेली आहे। एक संत होते आणि ते एकदा वृंदावनाला गेले। त्यांनी त्यांच्या आराध्य देवतेच्या भूमीत काही काळ घालवला आणि म्हणता म्हणता त्याची परत जाण्याची वेळ आली। त्यांनी विचार केला की परतण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा आणि देवाचा प्रसाद घेऊन परत जावं। म्हणून त्यांनी लाडू विकत आणले, ते देवासमोर नेले, बरोबर प्रसाद घेतला आणि ते ज्या आश्रमात उतरले तिथे परत आले आणि थोडीफार विश्रांती घेतली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ट्रेनने परत जायचे होते। सकाळी त्यांनी आगगाडीचा प्रवास सुरू केला। मुखलश्रया स्थानक येईपर्यंत संध्याकाळ झाली होती। त्या संत महादेयांनी विचार केला की पाटण्याला अजून 3-4 तास आहेत, आता भूकही लागली आहे। मुघलसराया स्थानकात ट्रेन अर्धा तास थांबणार, तेव्हा आता आपण हातपाय धुवून घेऊया, संध्यावंदन करूया आणि थोडं काहीतरी खाऊन घेऊया। त्यांनी हे सगळं उलकलं आणि प्रसादाचे लाडू खाण्यासाठी म्हणून डब्बा उघडला। तेव्हा त्यांना काय दिसलं की लाडवांना मुंग्या लागल्या। त्यांनी मुंग्या बाजूला केल्या आणि एक लाडू खाल्ला। उरलेले लाडू प्रसाद म्हणून वाटून टाकू म्हणत त्यांनी बाकीचे लाडू तसेच ठेवले। आता पुढे काय झालं तर त्यांनी लाडू तसेच ठेवून डब्बा बंद केला, पण त्यांना एक नवीनच काळजी वाटायला लागली। वेगळेच विचार त्यांच्या मनात येऊ लागले। त्यांच्या डोक्यात आले की मुंग्या वृंदावनापासून ह्या मिठाईच्या डब्यात आहेत आणि त्या बिचाऱ्या ट्रेनने इतक्या लांब मुघलपर्यंत आल्या आहेत। या मुंग्या पण किती भाग्यवान, त्यांचा जन्म वृंदावनात झाला। त्यांना इतक्या लांबून माहीत नाही किती दिवस किती जन्म त्यांना घ्यावे लागतील परत वृंदावन येथे पोहोचण्यासाठी। रुजभूमीची माती परत त्यांच्या नशिबी असेल का हेही त्यांना माहीत नाही। मी किती मोठं पाप केलं, त्यांना वृंदावन दूर घेऊन गेलो, ते मला आता परत गेलंच पाहिजे, असा विचार त्यांनी केला। आणि त्या महादेवांनी महोदयांनी त्या मुंग्यांना परत नीट डब्यात ठेवलं आणि उलटी वृंदावनाची टेल धरली। आणि त्यांनी ज्या दुकानातून ते लाडू खरेदी केले त्या मिठाईच्या दुकानापाशी ते गेले व लाडवाचा डब्बा खाली धरतीवर ठेवला आणि हात जोडे व म्हणाले की माझ्या नशिबात ब्रजमध्ये राहणे नाही, तेव्हा मला हा अधिकार अजिबात नाही की त्यांच्या भाग्यात ब्रजची धूळ निघली आहे, त्यांना मी येथून दूर करावे। हे सगळं तो दुकानदार बघतच होता। तो भराभरा पुढे आला आणि म्हणाले की महाराज, मुंगे लागले असतील तर राहू द्यात, दुसरी मिठाई वजन करून घ्या। तेव्हा संत म्हणाले की तुझ्या मिठाईत काहीच कमतरता नाही रे, ते माझ्या हातून पाप होत होतं, मी त्याचंच प्रायश्चित घेत होतो। तेव्हा नक्की काय झालं ते दुकानदाराला माहीत करून घेतलं। दुकानदाराचं मन भरून आलं। त्यांनी त्यांच्या भावनाशील अवस्थेत तो त्या संताच्या पायाशी जाऊन बसला। त्यांना रडूच आवडेना आणि भावना अनावर झाल्याने संत महोदयाचे डोळे ओले झाले। ही कहाणी वाचून तुम्हाला वेडेपणा वाटेल, पण कोणी थट्टाही करेल कहाणी ऐकून, पण ज्यांचं मन निर्मळ आहे त्यात परमेश्वराच्या भक्तीचं बी पेरलं गेलं आहे, त्यांना त्यामागील भावना समजण्यास कठीणच जाणार नाही। कृष्णाच्या भूमीत असे कितीतरी महात्मे मिळतील, त्यांना त्यांच्या अनोख्या भक्तीची गाथा ऐकता येईल, पण अशा घटनेमागे बुद्धिवादी विचारांनी बघणार तर या ग्राथेचा प्रभाव तुमच्यापर्यंत कधी पोचणारच नाही। श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण। खूपच विलोमनीय अशी कहाणी होती, वाचून ऐकून तुम्हाला अर्थ कळालेच असेल, यात काही शंकाच नाही। कोण किती देवाची भक्ती करेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही अशी ही स्टोरी। वृंदावनातील मुंग्या खूपच छान भावनाशील होती। श्री स्वामी समर्थ।